पाटील प्रकरणात सगळ्यात मोठा खुलासा झालाय। डीन कडून पदाच्या अधिकाराचा गैरवापर झालाय। ललितचा मुक्काम वाढवण्याकरता हा गैरप्रकार केला गेला असे आरोप होतात। उपचार संपलेले असताना मुक्काम वाढवला गेला, त्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न झाले, कृती झाली असा आरोप होतोय। ललित पाटील प्रकरणामध्ये हा मोठा खुलासा होऊ शकतो। डीन कडून पदाचा अधिकार वापरला गेला, त्याचा गैरवापर झाला याचा खुलासा होऊ शकतो। मोठी बातमी आहे ही असे आरोप या ज्या ड्रग्स तस्कर ललित पाटीलनं गेले दोन दिवस महाराष्ट्राचं राजकारण, गुन्हेगारी जगत आणि पोलीस सगळे हादरवून सोडलेत, त्या ललित पाटील प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत। हायकोर्टानं दणका दिल्यानंतर राज्य सरकारनं ससून हॉस्पिटलचे जे डीन आहेत त्यांची उचलबांगडी केली आणि याच प्रकरणामध्ये आणखी एक डॉक्टर देवकाते, प्रवीण देवकाते यांना निलंबित केलंय। या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ हे दोनच लोक होते का? प्रवीण देवकाते यांना का निलंबित केलंय? त्यांची याच्यामधली चूक काय? नेमका ललित पाटील हा कुणाकडून उपचार घेत होता, कशाची उपचार घेत होता, याची माहिती अजूनही समोर आली नाही। रिपोर्ट्स हे गोपनीय असल्याच्या नावाखाली लपवले जातात आणि त्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे, ज्यांचा ज्यांचा थेट सहभाग आहे, त्यांना बाजूला ठेवून कुणाला बळीचा बकरा केला जात आहे का? दरवेळी आपण व्यवस्थेत जे पाहतो, मोठा मासा हा छोट्या माशाला गिळतो, स्वतः जिवंत राहतो, तशाच पद्धतीचं काहीतरी या ललित पाटील प्रकरणातल्या चौकशीमध्ये घडतंय का? हे सगळं विचारायचं कारण म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जे डॉक्टर प्रवीण देवकाते हे निलंबित झालेत ते आपल्या सोबत न्यूज 18 लोकमतवरती आहेत। नेमकं या ललित पाटीलला ससून रुग्णालयात आणल्यापासून त्याच्यावर कुठले कुठले उपचार झाले, कसे कसे उपचार झाले, कुणी कुणी केले, हे डॉक्टर प्रवीण देवकाते आपल्याला सांगतायत। आणि ते सांगायचं कारण एकच आहे, त्यांच्या संपूर्ण करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले, जी चूक त्यांनी केली नाही त्याची शिक्षा त्यांना मिळाली असा त्यांचा दावा आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊ। ज्या गोष्टी ते सांगतायत त्या नेमक्या काय आहेत, देवकाते नेमके काय गौप्यस्फोट करतायत, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण त्यांच्याशी करणार आहोत। देवकाते एक्सक्लुसिव्ह बातचीत करतायत न्यूज 18 लोकमत सोबत। या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय घडलं आणि त्यांच्यावरती कारवाई का झाली, हे सगळे प्रश्न आपण त्यांना खुलासेवार विचारणार। सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्ही निलंबित झालात यात तुमचा दोष आहे की नाही? जर दोष असेल तर तो काय, जर तो नाहीये तर तो का नाहीये, हे तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही स्पष्ट करा। नेमकं या प्रकरणामध्ये काय झालं, चौकशी अहवालामध्ये तुम्हाला काय काय विचारण्यात आलं, तुम्ही ललित पाटीलला किती दिवस ठेवून घेतलं होतं, त्याच्यावरती काय उपचार केले होते, त्याला पुन्हा माझ्याकडे नको किंवा माझ्याकडची ट्रीटमेंट संपली असं कधी कळवलं होतं, लेखी कळवलं होतं का, त्याच्या नोंदी आहेत का, आणि या सगळ्यामध्ये कुणाचा सहभाग आहे ज्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतो? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की ललित पाटील हा एक कैदी म्हणून आलेला होता। तर आम्ही सगळे हॉस्पिटलमधले डॉक्टर्स जे आहेत ते कुठल्याही कायद्याला तो कैदी म्हणून नाही ट्रीट करत, तर आम्ही पेशंट म्हणून ट्रीट करतो। त्याचं बॅकग्राऊंड आम्हाला काहीही माहिती नसतं। तर तो जेव्हा आला होता तेव्हा तो सुरुवातीला 4 जूनला डॉक्टर राकेश गोसावी म्हणून आहेत चेस्ट फिजिशियन, त्यांच्या युनिटच्या अंडर ॲडमिट झालेला होता। त्याच्यानंतर त्यांनी 7 तारखेला बॅकएकसाठी कॉल दिलेला होता। 7 तारखेला आमच्या डॉक्टरांनी बघून त्याला ॲडमिट करण्याची गरज आहे असं सांगितलेलं होतं। तर दरम्यानच्या काळामध्ये त्याला गोळ्या, औषधं, रेस्ट आणि बाकीच्या गोष्टींनी, फिजिओथेरपीने वगैरे आम्ही बघितलं, पण साधारण 1-7 दिवसांमध्ये आमच्या लक्षात आलं की नाही, आपल्याला ह्याला ॲडिशनल तपासणी म्हणजे MRIची गरज आहे। तर साधारण 14 जूनला आम्ही तसं जेल अथॉरिटीचे आहे, कारण की या बाबतीमध्ये जेलचं ओपिनियन महत्त्वाचं असतं, कारण जेलचे सुपरिटेंडंट हेच त्यांचे पालक असतं। त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट जी आहे, प्रत्येक तपासणी त्याची जी आहे, त्याची कन्सेप्ट किंवा खर्च जो आहे, तो जेलच्या सुपरिटेंडंटकडून आम्हाला त्यांचं अप्रुव्हल मागायचं असतं। तर ते आम्ही वेळोवेळी पाठवून दिलेलं आहे, 14 तारखेलाही पाठवून दिलेलं आहे। तर दरम्यानच्या काळामध्ये त्याचा जो आजार आहे पोटदुखीचा आणि हर्नियाचा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी आधीचे जे उपचार करणारे डॉक्टर आहेत, डॉक्टर हरीश उमरजकर, तर त्यांना मी रेफर केलेलं आहे आणि ते डॉक्टर SS ठाकूर यांच्या युनिटमध्ये आहे। सरांना मी भेटलो, सरांशी मी चर्चा केली, सरांनी पेशंट जो आहे तर त्याची माहिती घेतलेली उमरजकर डॉक्टरांकडून, आणि त्या दोघांनी मिळून त्याच्यावरती बेरियाट्रिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीचा त्यांनी प्लॅन केलेला होता।
आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढे तपासणी करायची ठरवले. मी सरांनाही सांगितलं त्याच्यामध्ये, कारण साधारणतः 19 तारखेला मी भेटून सांगितलेलं होतं, त्यांना कॉल दिलेला होता. 7 तारखेला ऍडमिट झाले होता, 12 दिवस झालेले होते. मी सरांनाही म्हटलं की सर माझ्याकडची ट्रीटमेंट झालेली आहे पूर्ण, माझ्याकडे मेजर ट्रीटमेंट नाही आहे, तर तुम्ही तुमच्याकडे ट्रान्सफर घ्या. तर सरांनी म्हटलं की नाही, आता ते शेवटी सुप्रीम अथॉरिटी पडतात, ते सिनियर आहेत, तर ते मला म्हणाले की नाही ही तपासणी एवढ्या करून घे आणि मग मी बघतो म्हणून असं. मग त्यांनी ठराविक तपासण्या ह्या वेळोवेळी करत राहिलेल्या आहेत आणि त्या करत असताना म्हणजे तुमच्याच कस्टडीत ठेवून माझ्या तपासण्या करू देत असं. कारण की युजली असं कुठलाही पेशंट कोणाच्या अंडर असताना असं असतं की दुसरा विभाग कधी त्याच्यावरती उपचार करत नाही किंवा त्या टेस्ट करायला सांगत नाही, आता त्यांच्याकडे वर्ग करून घ्या. म्हणजे ऑपरेशनचा असला की आम्ही त्यांच्याकडून तपासण्या करून घेतो आणि मग हे करतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की मग त्यांनी तर सांगितलेलं तपासणी आम्ही वेळोवेळी, प्रत्येक गोष्टीला मोठी प्रक्रिया असते, ओपिनियन लागतं, जेल सुपरिटेंडेंटचं पण पत्र लागतं, खर्चासाठी अपॉइंटमेंट्स लागतात वेगवेगळ्या डॉक्टरांच्या, तर त्याप्रमाणे सगळ्यांच्या अपॉइंटमेंटनुसार एक एक तपासणी ज्यांनी सांगितलेल्या तपासण्या त्या मी करत गेलो आणि वेळोवेळी त्या तपासण्या झाल्या की मी सुप्रीम अथॉरिटीला जाऊन भेटायचो, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते बोलवून घ्यायचे, हे तपासण्या झाल्या सर पुढं काय, मग त्या अजून काही तपासण्या सांगायच्या. असं करत करत साधारणतः 1.5 महिना गेल्यावरती माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी फिशी आहे याच्या मागे. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमची 12 दिवसांची ट्रीटमेंट झाल्यानंतर संजीव ठाकूरांना भेटून तुम्ही काय उपचार केलेत त्याला तुमच्याकडे ठेवायची गरज नाही हे सगळं कळवलेलं होतं. त्यानंतर संजीव ठाकूरांनी तुमच्याच कस्टडीमध्ये त्यांच्या बॅरिट्रिकच्या काही टेस्ट करायला लावल्या, बरोबर 100% त्या सत्या. आता त्यानंतर तुम्ही परत संजीव ठाकूरांना भेटला? भेटलो, मी वारंवार भेटलो. म्हणजे मधल्या 1.5 महिन्याच्या काळात मी 3 ते 4 वेळा भेटलो, दरवेळेस जायचं. तरी त्यांनी त्यांच्याकडे ट्रान्सफर करून घेतलं, तरी ते दरवेळेस म्हणजे डॉक्टर उमरजकर जे आहेत ते वेळोवेळी येऊन तपास, ते दोघांचं म्हणजे एकमेकांशी डिस्कस करूनच सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. तर त्या म्हणजे त्या सगळ्या पेपरवरती नमूद आहेत की केस डिस्कस विथ डॉक्टर ठाकूर, तर या सगळ्यांमध्ये ही सगळी कल्पना डॉक्टर ठाकूरांना होती आणि त्यांनी सांगितलं.